राष्ट्रवादीचा राज्यसभेसाठीचा उमेदवार अजूनही ठरलेला नाहीये. इच्छुक दावेदारांमुळे अजित पवारांची डोकेदुखी आता वाढलीय. दरम्यान राष्ट्रवादीच्या राज्यसभेच्या जागेसाठी 10 इच्छुक दावेदार असले तरी प्रबळ दावेदार कोण आहेत पाहूयात. राष्ट्रवादीचे नेता बाबा सिद्दीकी, पार्थ पवार, समीर भुजबळ, आनंद परांजपे. तर यासंदर्भात आमचे प्रतिनिधी डॅरिल मिरांडा काय सांगतायत पाहूयात. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महत्वाच्या नेत्यांची एक बैठक पार पडली. राज्यसभेला राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असणार या संदर्भात एक महत्वाची बैठक जी आहे ती बोलावण्यात आली होती. पण मात्र आजच्या बैठकीत जे आहे ते कोणत्याही नावावर शिक्कामोर्तब झालेला नाही. या राज्यसभेच्या उमेदवारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये 10 जण इच्छुक असल्याची माहिती जी आहे ते सूत्रांनी दिली आहे. या यादीत जे आहेत त्या सुनील तटकरे असतील, समीर भुजबळ, तर पार्थ पवार यांचं नाव देखील आहे. त्यासोबत अल्पसंख्याक चेहऱ्याचा विचार केला त्यासाठी बाबा सिद्दीकी आणि नवाब मलिक यांच्या नावाची देखील चर्चा आहे. पण मात्र आज जी बैठक देवगिरी निवासस्थानी पार पडली या बैठकीत अद्याप कोणत्याही नावावर जो आहे तो शिक्कामोर्तब झालेला नाही आणि या संदर्भात पुन्हा एकदा बैठक होणार आहे आणि या बैठकीत जो आहे तो अंतिम निर्णय होणार असल्याची माहिती प्राप्त होत आहे. तर 15 फेब्रुवारीला महायुतीच्या सर्व उमेदवारांची जो फॉर्म आहे राज्यसभेचा तो भरण्यात येणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र ज्वेलसह डॅरिल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.